जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, परंतु पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोर माझे बांधव नाहीत, ते भारतीय नाहीत। त्यांना या देशातून हाकललं पाहिजे, कारण भारत काही धर्मशाळा नाही, हा इशारा आहे राज ठाकरेंचा। बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात मनसे 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे। खरंच मनसेच्या या मोर्चामुळे बांगलादेशी भारतातून जातील? हीच आहे आजची आमची बातमी आणि बरंच काही। विषय आहे भारत कोणाचा, कारण राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे। पनवेलमध्ये घुसखोर असलेल्या बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेतर्फे बांगलादेशींना खळखट्याकचा इशारा देण्यात आलाय। बांगलादेशीनो चालते व्हा असे सांगणारे पोस्टर्स पनवेलमध्ये झळकले आहेत 9 फेब्रुवारीला। बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात मनसेनं बांगलादेशींना जाहीररित्या आव्हान दिलं। जानेवारीला राज ठाकरेंनी एक महाअधिवेशन घेतलं होतं आणि त्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी इशारा दिला होता, तो इशारा काय होता ते आधी ऐकूया। की या सगळ्याच्यातला पहिला, या सगळे जाऊन ते एनआरसी बिनआरसी या सगळ्या गोष्टी होतील, परंतु सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या देशामध्ये आलेले पहिले बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तान मधून आलेले मुसलमान या देशामधून हाकलून देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे। हे गेलेच पाहिजे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये बांगलादेशी पाकिस्तानी आणि घुसखोरांचं वास्तव्य आहे। नवी मुंबई, मीरा भाईंदर, नालासोपारा, वसई विरारच्या काही भागांमध्ये हे अशा प्रकारे हे नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचं वारंवार दिसून आलंय। स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असा त्यांचा दावा आहे, मात्र पुढे काहीही होत नसल्याचं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे हे काही मनसे प्रतिनिधींशी बोलले आहेत, ऐका ते काय म्हणतात। राजसाहेब ठाकरे यांनी 23 गेल्या आता जानेवारीला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानवाले जे घुसखोर आहेत आपल्या देशामध्ये आणि त्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे की आपल्या देशाच्या समस्या अपुऱ्या पडतील, तरी ह्याच्यासाठी आपल्याला बांगलादेशी आणि पाकिस्तानवाल्यांना हाकलून द्यायचं आहे आणि हे आम्ही आजच्यापासूनच सुरुवात करणार आहे। मला वाटतं जे जिथे आता बॉम्बब्लास्ट वगैरे होतात हे कुठेतरी थांबायचं असेल तर यांना इथून ह्या देशातून गो बॅक केलं पाहिजे। आणि पोलिसांना पण माझी विनंती आहे खरोखरच कागदावर न राहता कारवाई पूर्ण कडक कारवाई करा। आणि माझी इकडच्या एजंट लोकांना पण विनंती आहे की त्यांनी 2 पैसे कमवण्यासाठी तुम्ही त्यांना एक त्यांचं कागदपत्र त्यांचे पासपोर्ट हे सर्व पडताळणी करूनच त्यांना जागा द्या। आता इथे बाहेरचे लोंढे तेवढे यायला लागले की कोणाचं कोण काही ठाव ठिकाण नाही आहे। आज आमचे स्वतःचे फॅमिलीतले पोरं मुलं बाळं पोरी ह्या सेफ आहेत की नाही हे आम्हाला चिंता आम्ही घरी असल्यावर आम्हाला सतवत असते। त्याच्याकरता राजसाहेबांनी जो मुद्दा घेतलेला आहे अत्यंत योगदान मुद्दा आहे आणि त्याला आम्ही सगळेजण जाणार आहेत, त्यांना सहकार्य करणार, सपोर्ट करणार। कॅमेरापर्सन प्रिन्स, मी जयराज राजुडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा। आता या परप्रांतीयांमुळे घुसखोरांमुळे स्थानिकांना काय त्रास होतो हे देखील आम्ही जाणून घेतलंय, ऐका काय म्हणतात।
एकूणच कशा प्रकारे आपल्या इथल्या स्थानिक महिलांची प्रतिक्रिया आपण त्यांना विचारूया. मॅडम काय सांगाल, एकूणच कशा प्रकारे परिस्थिती असते जेव्हा परदेशी नागरिक आपल्या परिसरामध्ये येऊन राहतो, किंवा कोणती समस्याचा अडचणीचा सामना करावा लागतो, काय सांगाल त्याबद्दल? या प्रगतीनगरमध्ये एवढ्या लोकांना त्रास आहे की पाण्याचं नाही सुविधा, नाही लाईटीची सुविधा, आणि नुसते बिल्डिंग उभे करतात, त्याच्यामध्ये माणसं आणून फक्त टाकतात, आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. सर्वांना पाण्याचा पुरवठा होत नाही, लाईटीचा पुरवठा होत नाही, तर याच्यासाठी हे बांगलादेशी वगैरे सगळे जे जमा झालेले त्यांना नक्की हाकलवण्याचा प्रयत्न करावा. जे बांगलादेशी आणि आलेले आहेत ना नायजेरियन, यांना केलंच पाहिजे, बाहेर केलंच पाहिजे, जेणेकरून काय माहिती इकडच्या लोकांना काही म्हणजे मिळत नाही आहे कामधंद्याच्या बाबतीत. पण बघितलं तर हे लोक बाहेरून येतात, कामधंदे करतात, त्या कारणाने कसं होतं इथे इथे वस्ती अलोकांची वाढत चालली आहे ना. जोपर्यंत आपण बाहेर नाही करणार ना तोपर्यंत इथे काही होणार नाही आहे व्यवस्थित. आमच्या मुलीवाळी जॉबला येता जाताना त्यांना त्रास होतो. ही बांगलादेश येऊन बसलेली मुलं रस्त्यावर असतात, नाक्या नाक्यात उभे असतात. कोणत्या मुलांना काय, मुलींना काय बोलतात काय नाही, प्रत्येक आई वडील ना मुलींच्या मागे नसतो. आम्हाला असं आमची मुलगी घरी येईपर्यंत सुरक्षित आहे की नाही तो विचार पडतो. कॅमेरापर्सन प्रिन्स स्वामी, जयराजा जुडे, जयमाश्रो न्यूज, नालासोपारा. आता या बांगलादेशी घुसखोरांना मनसे हाकलणार का, कशी हाकलणार? पनवेलमध्ये झळकलेले आज बोर्ड हे प्रातिनिधिक आहेत, महाराष्ट्राच्या इतर भागात देखील जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला स्वतः महेश जाधव मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, मनसे नेते आहेत, आणि त्यांनीच आज पनवेलमध्ये ही होर्डिंग लावली होती. महेश जाधव आपल्या स्टुडिओत आहेत. महेश, कसं हाकलणार तुम्ही या बांगलादेशींना? मुळात बांगलादेशी असतील ह्यांना आम्ही बऱ्याच दिवसांपासून ह्या पकडून देणं असेल किंवा वारंवार पोलिसांना मदत करण्याचं काम आम्ही बऱ्याच वेळा केलेलं आहे, पण सातत्याने पोलीस ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेवटी आम्हाला कायदा जर महाराष्ट्र धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी जर कायदा हातात घ्यावा लागला तर आम्ही नक्कीच घेऊ या विषयासाठी. का भूमिका घेतली राज ठाकरेंनी की बांगलादेशींना हाकला? मुळात इथल्या ज्या काही स्थानिक लोक असतील त्यांना मुळात ह्या नोकऱ्या नाही आहेत. इथले जे काही ठेकेदार आहेत ते स्वस्त प्रमाणात मिळत असलेल्या रोजगार, त्यांना जे काही एम्प्लॉयमेंट असते ते कमी कमी पैशामध्ये काम करणारे रोजगार असतात, त्यामुळे त्यांना ते घेतात. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी त्याचा फायदा होत असतो ठेकेदारांना, म्हणून ही बांगलादेशी असेल किंवा पाकिस्तानी असेल किंवा इतर राज्यातले परप्रांतीय लोक आणली जातात. पण तुम्ही ज्यांना बांगलादेशी म्हणता, जर त्यांच्याकडे आपण गेलो तर त्यांच्याकडे आधार कार्ड मिळेल, त्यांच्याकडे कदाचित पासपोर्ट मिळेल, सगळे डॉक्युमेंट्स मिळतील, आणि त्यांचं म्हणणं तर वेगळं असतं. आपण ना आपण थेट जाऊया. आपण एका बांगलादेशी जिथे बऱ्याच ठिकाणी राहतात मुंबईमध्ये अशा रेरोड परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत विशाल पाटील, अशाच काही लोकांना घेऊन उभे आहेत. विशालकडे थेट जाऊया. विशाल, तुझ्या सोबत जे आहेत हे बांगलादेशी आहेत, हे कधीपासून आलेत विचार त्यांना. नक्कीच सर, खरं तर माझ्यासोबत जे रेरोडमध्ये राहणारे स्थानिक आहेत तेच माझ्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूयात. खरं तर तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? तुम्ही बांगलादेशी लोकांना वगैरे इथे पाहिलं आहात का? नाही पाहिलं. कुठून आलाय तुम्ही? तुम्ही गेली कित्येक वर्ष इकडे राहताय, बांगलादेशी लोक इकडे पाहिलेत का? कारण का इकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अनेक लोकांचा आहे की या ठिकाणी बांगलादेशी लोक राहतात. नाही, मी कधी नाही पाहिला. मी 55 वर्ष झाले मला इथे राहिला, माझा जन्म इथे झाला आहे, मी वसईचा राहणार आहे. कधी बघितलं नाही मी अजूनपर्यंत. हां, यूपीचे लोक येत राहतात आणि बिहारचे लोक येतात, भांडी घासी काम करतात, मी कधी नाही बघितलं. काय काय काम करता आणि ह्या ठिकाणी नेमके कुठल्या राज्यातले लोक राहायला येतात? बघा, यूपीचे लोक येतात, बिहारचे लोक येतात आणि काही बंगाली लोक येतात जे मावरी विकतात. ते मावरं सकाळी भांडीमध्ये विकतात आणि माला आमच्या भाड्यावर घेतात. बांगलादेश अजूनपर्यंत कधी बघितलं नाही. बांगलादेश किती वर्ष झाली तुम्ही या ठिकाणी राहताय? मला 80-85. विशाल, 80-85 पासून. विशाल, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला माहिती कळते की जे दारोदार जाऊन जे मासे विक्रेते असतात ते बऱ्याचदा बंगाली असतात असं सांगतात, पण ते खरंच बंगाली असतात की बांगलादेशी असतात हा एक संशोधनाचा विषय आहे. परत जाऊया आपण महेश जाधव यांच्याकडे. विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. महेश जाधव, अशा प्रकारे बंगाली समजून बांगलादेशी मुंबईत आणि महाराष्ट्रात वावरतात का? हा, बंगाली समजूनच बांगलादेशी लोक इकडे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
इथल्या स्थानिक प्रशासनातले काही अधिकारी सुद्धा यांना खोटे पासपोर्ट असतील, खोटे डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड पासून ते बाकी बऱ्याचशा गोष्टी देण्यात त्यांचा हातभार असतो. म्हणूनच ह्या सगळ्या बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी वास्तव्यात असणाऱ्या लोकांना सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. पुढे जाऊन ह्या सगळ्या बांगलादेशी किंवा पाकिस्तानी लोकांनी जर इथं काही एखादी मोठी घटना घडवली त्याच्यानंतर हे प्रशासन जागा होणार आहे का, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवरती कारवाया होणार आहेत का? तुम्ही आता पनवेलमध्ये एवढी होर्डिंग लावल्यात का, पनवेलमध्ये एवढा काही त्रास होतोय? पनवेल आता नुकतंच एक उदाहरण झालेल्या गोष्टी आहेत. एक मराठी कुटुंब पवार कुटुंबात त्यातला एक बांगलादेशी येतो, तो स्वतःचं नाव बदली करतो, त्या कुटुंबातल्या मुलीबरोबर लग्न करतो, त्याचा त्याला मुलं वाळ वगैरे होतात आणि त्याच्यानंतर ते पोलिसांनी जेव्हा सगळं ते व्हेरीफाय केलं त्याच्यानंतर कळालं हे सगळे फेक डॉक्युमेंट बनवून हा माणूस वास्तव्यास होता. जर अशा पद्धतीने जर ह्या घटना घडत असतील, आपल्याच देशातल्या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा भेटत नाहीत, इतर देशातून जर आपल्या देशात राज्यात काही लोक येत असतील आणि त्याचा फायदा इथली स्थानिक लोकांना जर मिळाला असेल. पनवेल आता एक मोठं जंक्शन होत आहे, पनवेलला रेल्वे सेवा जेव्हा विस्तारित झाली तेव्हा पनवेल नवी मुंबई आणि विशेषतः अगदी पनवेल ते अलिबाग बेल्ट जिथे इंडस्ट्रीज खूप आहेत, वरखळ असेल त्या परिसरात मोठी कंपनी आहे, औद्योगिक वसाहती आहेत, त्या ठिकाणी असे अनेक परप्रांतीय आता दिसायला लागल्यात गेल्या काही वर्षांपासून. आणि मनसेचा आता मुख्य उद्देश जो आहे तो ह्या परप्रांतीयांना विशेषतः बांगलादेशियांना इथून हुसकावून लावण्याचा आहे. कसं करणार आहेत, पुढचं ऍक्शन प्लॅन काय आहे, मनसे खरंच खळखट्याक पुन्हा करणार का, जाणून घ्यायचं असेल थोडं थांबा, एक छोटासा ब्रेक घेतोय. राज ठाकरेंच्या मनसेने आजवर अनेक आंदोलनं केली आहेत, मराठी पाट्यांसाठी असतील, रेल्वेमध्ये भरतीसाठी विशेषतः मराठी तरुणांसाठी केलेलं आंदोलन असेल, टोलसाठी असेल, आणि आता स्थानिकांसाठी या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचा इशारा राज ठाकरेंनी आणि मनसेने दिला आहे. आपल्यासोबत महेश जाधव आहेत, मनसेचे नेते आहेत. महेश जाधव, तुम्ही म्हणालात की नवी मुंबई पनवेल या परिसरात बांगलादेशींची वस्ती वाढतीये, का या परिसरात वस्ती वाढते? मुळात इथले ठेकेदार जे आहेत हे असल्या कमी कमी पगारात मिळणारे जे काही रोजगार मिळतो म्हणून जे काही तिथून एम्प्लॉय घेऊन येतात ह्या ठेकेदारांसहित माझं म्हणणं आहे की इथे जे काही इंडस्ट्रीयल बेल्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर नवी मुंबई घ्या, तुम्ही पनवेल घ्या किंवा ह्या भागात बऱ्याचशी इंडस्ट्रीयल बेल्ट असल्यामुळे आणि ह्या कमी पगारात काम करणारा जो काही एम्प्लॉई असतो त्याला नोकरी देण्यासाठी म्हणून. पण नोकरी देताना तो ठेकेदार बघत नाही, यांचं डोमिसाईल बघत नाही, यांचे डॉक्युमेंट बघत नाही. शेवटी कसं ठेकेदार काय करतो की त्याला स्वस्तामध्ये एम्प्लॉय कुठून भेटतो हे बघितलं जातं. मुळात कोणीच प्रशासनही या विषयावरती लक्ष देत नाही. 2008 तुमचा JR आहे राज्य शासनाचा की जर इथल्या स्थानिकांना 80% नोकरी मिळाली पाहिजे क्लास 4 नोकऱ्यांसाठी, जर त्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा हे बांगलादेशी असतील, आसामी असतील, बिहारी असतील, असतील ही सगळी लोक घुसलेली आहे सगळी. काय प्रमाण काय यांचं, स्थानिकांचं प्रमाण किती आहे आणि परप्रांतीयांचं किती आहे, काय आकडेवारी आहे आपल्याकडे? जर आता दुसऱ्या कंपन्यांची नावं घेऊन जरी सांगायचं म्हटलं तर मला रिलायन्स सारखी मोठी एवढी मोठी कंपनी जर नवी मुंबईच्या बेल्टमध्ये आहे, इकडे JSW आहे, जर नवी मुंबईच्या रिलायन्स कंपनीमध्ये 1,00,000 लोकसंख्येपैकी 1,00,000 एम्प्लॉई आहेत त्या कंपनीत आणि त्या कंपनीमध्ये 6,000 ते 6,500 फक्त मराठी माणसं आहेत आणि बाकी सर्व माणसं ही इतर परप्रांतीय इतर राज्यातली माणसं आहेत ही सगळी. पण मग याविषयी कोणच आवाज उठवत का नाही आणि सरकारी यंत्रणा काय करते मग? सरकारी यंत्रणा काहीच करत नाही. सरकारी यंत्रणेला काही करायचंच नाही. मुळात खोटे अहवाल द्यायचे, राज्य शासनाला सांगायचं 80% प्रत्येक ठिकाणी भरले गेलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फक्त खोट्या रिपोर्ट सादर करायचे आणि कारवाई केली थातुरमातुर, हे सगळ्या प्रत्येक ठिकाणी शासन हे दाखवतच असतं. मुळात आमचा हाच मुद्दा आहे की सन्माननीय राजसाहेब नेहमीच सांगत असतात प्रत्येक भाषणात, प्रत्येक वेळेला त्यांनी मांडलेले आहेत बऱ्याच वेळा मुद्दे हे की स्थानिक जे जे असतील त्यांना त्या नोकऱ्या त्या स्थानिक आस्थापनांमध्ये मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर इतर राज्यातून किंवा बांगलादेश किंवा पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा इथल्या स्थानिक लोकांनी किंवा भारत देशाने तो सहन का करायचा, ना ते टॅक्स पेअर आहेत ह्या देशाचे, ना ह्या देशाचे ते कुठल्याही प्रकारचं त्यांचं देणं लागतं, अशा लोकांना आपण का पोहोचायचं? या परप्रांतीयांचं काही देणं घेणं नसतं, त्यामुळे इथला कायदा सुव्यवस्थेला देखील धोका पोहोचतो. शिवाय या मातीशी काही बांधिलकी नसल्यामुळे कोणतेही गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत. मगाशी आपण काही प्रतिक्रिया ऐकल्या
की स्थानिक महिलांना देखील असुरक्षित वाटतं अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या परिसरात जर परप्रांतीय असतील तर. महेश जाधव, मला सांगा तुम्ही, जर डोळ्या देखत एवढे परप्रांतीय येत आहेत, मग आता तुम्ही परप्रांतीयांना हाकलणार? तुम्ही त्या परप्रांतीयांना हाकलणार, पण त्यांना जे आणतायत आणि त्यांना जे राहून देत आहेत त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करत? कसं आहे की प्रत्येक वेळेला मनसेने कायदा हातात घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी चालू होतात. मुळात शासन म्हणून शासनाचं काही काम आहे की नाही? हिंदुत्व हिंदुत्व करणारा शिवसेनासारखा पक्ष सत्तेत आल्यानंतर त्याला जर गप्प बसावं वाटत असेल आणि मनसेला सातत्याने मनसेला जर टीका केली जाते, तुम्ही हिंदुत्वाची नव्याने भूमिका घेतली. आमच्या सन्मान्य राजसाहेब नेहमी वेगळं हिंदुत्व आणि हिंदू सण असतील, हिंदू बाकीच्या गोष्टी असतील, आझाद मैदानचा आदाजाकामीचा मोर्चा असेल, अशा बऱ्याच गोष्टींसंदर्भात नेहमी सन्मान्य राजसाहेबांनी हिंदुत्वाच्या बाजूनी भूमिका घेतलेल्या आहेत. पण हिंदुत्व हिंदुत्व करणारे पक्ष सुद्धा आता सत्तेत आल्यानंतर गप्प बसतात आणि अशा लोकांवर ते ठोस कारवाई करत नसतील तर मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल. महेश जाधव, तुम्ही कायदा हातात घ्यायची गोष्ट करताय, पण कायदा हातात घेतलेला कोणताही राजकीय पक्ष हे आता नवीन महाविकास आघाडी सरकार सहन करणार नाही. तुम्ही आता येत्या काळामध्ये जो मोर्चा काढताय त्या मोर्चाला विरोध होऊ शकेल, तुम्हाला परवानगी मिळणार नाही. आता सुद्धा तुमचा जो मेन रूट होता त्या रूट संदर्भात काही बदल सांगितले आणि मग परवानगी मिळाली, भायखळ्यातून मोर्चा काढता येणार नाही. या येत्या काळामध्ये मनसेची भूमिका काय असणार आहे आणि विशेषतः बांगलादेशी परप्रांतीयांविरुद्ध हा जो लढा मनसे उभारते त्याला कुठेतरी धार्मिक स्वरूप येऊ शकतं ही देखील भीती आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, हा विषय आणि ही बातमी आणखीन जाणून घ्यायचे, कुठे जाऊ नका. राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी इशारा दिलाय, बांगलादेशींना हे घुसखोर आहेत, परप्रांतीय आहेत, यांना आम्ही आमचे मानणार नाही, यांना आम्ही हुसकावून लावणार. महेश जाधव ज्यांनी आज पनवेलमध्ये होर्डिंग लावली अशा प्रकारची, ते महेश जाधव आपल्या सोबत आहेत. महेश जाधव, तुम्ही ह्या परप्रांतीयांना जर हाकलला जाणार, पहिली गोष्ट अशी की तुम्ही त्यांना हुडकून काढणार कसे? कारण यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतील, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर तुम्ही यांना कोणत्या आधारे बाहेर काढणार आणि कसं काढणार तुम्ही? म्हणून तर आज सुरुवातीला आम्ही ह्या गोष्टीचा इशारा सन्माननीय पोलीस आयुक्त जे कोणी असतील त्यांनी ह्या सगळ्या विषयाची दखल घ्यावी, सरकारने दखल घ्यावी आणि जे काही व्हेरीफाय करण्याचं काम हे स्थानिक पोलिसांचं असतं, त्यातल्या तहसीलदार असेल, वेगवेगळ्या सरकारी बॉडीज असतात, त्यांनी ते व्हेरीफाय करणं काम असतं. पण हे सगळं होत नाही म्हणून शेवटी हे मनसेला इशारा द्यावा लागतोय आणि जर ह्यातून ह्या सगळ्या गोष्टींवरती जर मार्ग निघाला नाही किंवा ह्या सगळ्या परप्रांतांवरती असलेल्या बांगलादेशी किंवा नाही, पण तुम्ही एक्झिक्युशन कसं करणार या तुमच्या मोहिमेचं? म्हणजे तुम्ही परत केवळ जाऊन अधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहात? नाही नाही नाही, जर ज्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत उत्तर द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे. वेळ पडली तर कायदा हाती घेणार मनसे? वेळ पडला तर नक्कीच कायदा हातात घेऊ, देशासाठी आणि देशहितासाठी. आणि कल्याणमध्ये जेव्हा कल्याण स्टेशनवर युपी आणि बिहारचे जेव्हा आले होते परप्रांतीय रेल्वेच्या परीक्षा द्यायला, तेव्हा त्यांना दांडक्याने मारून ज्या मनसैनिकांनी हाकललं त्यांच्यावर कितीतरी वर्ष केसेस होते, स्वतः राजसाहेबांवर केसेस झाले. तुम्ही जर अशा प्रकारे कायदा हातात घेतलात तर तुमच्या पाठी तुमचा पक्ष उभा राहणार एवढ्या केसेस अंगावर घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मागे? सन्माननीय राजसाहेब आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, माझ्या स्वतःवर 14 केसेस आहेत, मला काही भीती वाटत नाही आणखीन एक केस होईल. पण इथल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी लोकांना वास्तव्य करून देणार नाही आम्ही. पण ह्या प्रकारामध्ये संघर्ष धार्मिक स्तरावर जाऊ शकतो. धार्मिक ह्याच्याकडे जोडण्याचा मुद्दाच येत नाही. मुळात आपण ह्या देशाचे नागरिक आहेत का? ते बांगलादेशी आपल्या देशाचे नागरिक आहेत, पाकिस्तानी आपल्या देशाचे नागरिक आहेत, नायजेरियन पण आहेत, असे अनेक ठिकाणी मीरा रोड पासून अनेक ठिकाणी. सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका एकदम क्लिअर सांगितलेली आहे, ह्या देशातले ते बांगलादेशी असतील, पाकिस्तानी असतील, नायजेरियन असतील, ह्या देशात जे कोणी इनलिगल पद्धतीने वास्तव्य करत असतील ते सर्वांच्याच विरोधात आमची भूमिका आहे. पण आज फक्त होर्डिंग तुमच्या पॅनलमध्ये दिसते, अजून बाकी महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. नाही, महाराष्ट्रभर सन्माननीय राजसाहेब आम्हाला जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे पुढील कारवाई ह्या विषयात होईल. बर, आता असं आहे की जेव्हा आता तुम्ही इशारा दिलाय, आज इशारा दिल्यानंतर काही तास उलटून गेलेत, त्यानंतर काही फरक दिसला ज्या वस्तींमध्ये, ज्यांची वस्ती आहे जिथे संघटित पद्धतीने राहतात हे बांगलादेशी, त्यांच्यामध्ये काही मेसेज गेलाय, काही फरक दिसलाय?
अजूनपर्यंत तसा काही फरक दिसलेला नाही. सामान्य अजून प्रशासनाला त्या पद्धतीने जाग आले की नाही माहिती नाही आहे, पण आम्ही प्रशासनाला ठामपणे सांगू इच्छितो जर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात मोर्चाच्या अगोदर ह्या विषयावरती कारवाई नाही झाली तर आम्ही कायदा हातात घेऊ. बरं, आता तुम्ही म्हणताय की यांना एम्प्लॉय, शेवटी यांना काम देणारे, रोजगार देणारे हे इथल्याच कंपन्या आहेत, मोठी मोठी कंपन्या आहेत, त्यांना का तुम्ही भेटत नाही? त्या प्रशासनाला का इशारा देत नाही की तुमच्याकडे असलेले सगळ्यांची चेक करा, नाही जे परप्रांतीय आहेत त्यांना तुम्ही काढून टाका, असा इशारा तुम्ही प्रशासनाला देऊ शकता? पण मुळात हे सगळं काम करणं कुणाचं काम आहे? सत्तेत कोण आहेत? शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, ह्या सर्व पक्षांना हे कळत नाही का की जर आपण एखादा जो काही कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे इथल्या आलेल्या प्रत्येक लोकांचं डोमेसिल चेक केलं गेलं पाहिजे. जर 2008 जर तो कायदा जी आर काढलेला आहे तर जी आर ला तुम्ही कायद्यात रुपांतर करणार म्हणला, ते जर तो रुपांतर केला असता तर किमान त्या प्रत्येक कंपन्यांमध्ये कोणते एम्प्लॉई येत आहेत, कोण येत आहे, कशासाठी येत आहे आणि किती वर्षापासून राहतोय याची व्हेरीफाय तर झाली असते. मुळात ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्या कुठेही सरकार म्हणून सरकारचं लक्ष नाहीये. फक्त सत्तेत येण्याच्या अगोदर निश्चित आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यानंतर सोयीस्करपणे आपले हिंदुत्व पासून ते मराठी पासून त्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. बघूया महेश जाधव, आता मनसेचा हा इशारा जो आहे हे परप्रांतीय कशा पद्धतीने घेतात, ज्या प्रशासनांमध्ये ज्या आस्थापनांमध्ये या परप्रांतीयांना काम मिळते ते प्रशासन कशा पद्धतीने या इशाऱ्याकडे बघतंय का पुन्हा दुर्लक्ष होतंय की कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज म्हणून आताची महाविकास आघाडी हे मनसेचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते, काही दिवसातच स्पष्ट होईल. पण संघर्ष नक्की होणार आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे मनसेचं एक अस्तित्व दिसणार आहे. मनसेचा झेंडा तर बदललेला आहे, मनसेचा रंग बदललेला आहे. आता रंग बदललेली मनसे आपले काय रंग दाखवते हे सगळ्यांनी पाहायचंय. महेश जाधव, तुम्ही सहभागी झालात त्या कार्यक्रमात. बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. We'll be right back.